पूर्णांक संख्यांचा भागाकार आणि गुणाकार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मागील इयत्तेमध्ये आपण पूर्णांकांची बेरीज आणि वाजाबाकी शिकलेलो आहोत याची आपण आता उजळणी करूया मुलांनो तीन अधिक दोन म्हणजे किती रे संख्या रेषेवर अधिक तीनच्या पुढे दोन घरे सरकवा आपणास पाच हे अपेक्षित उत्तर मिळते आता वजा तीन अधिक दोन म्हणजे किती संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे तीन घरे जा आणि यामध्ये आपणास अधिक दोन मिळवायचे आहेत म्हणून उजवीकडे दोन घरे सरकवा आपणास वजा एक हे अपेक्षित उत्तर मिळते म्हणून वजा तीन अधिक दोन बरोबर वजा एक हे उत्तर मिळते आता आपणास या ठिकाणी एक आकृती दिसत आहे येथे प्रत्येक क्रियेचे उत्तर तीन येईल अशा प्रकारे रिकाम्या कंसात योग्य संख्या लिहायच्या आहेत मुलांनो वजा सहा अधिक किती म्हणजे तीन येईल आपणास अपेक्षित असलेले तीन हे उत्तर मिळण्यासाठी वजा सहा आणि तीन यांच्यामध्ये किती घरे आहेत ते मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पहिल्या रिकाम्या कंसाचे उत्तर नऊ हे आहे आता चार वजा किती म्हणजे तीन येईल तर चार पासून तीन हा एका घराच्या अंतरावर हो आहे परंतु डाव्या बाजूस आहे म्हणजेच उत्तर एक हे अपेक्षित उत्तर मिळते म्हणून चार वजा एक म्हणजे तीन आता मला नो वजा आठ अधिक किती म्हणजे तीन येईल तर वजा आठपासून तीन हा अंक अकरा अंतरावर आहे म्हणजेच वजा आठ अधिक अकरा म्हणजे तीन येते तसेच सात अधिक किती म्हणजे तीन येईल मुलानो सातपासून तीन हा चार घरे अंतरावर आहे परंतु डाव्या बाजूस आहे म्हणजेच रिकाम्या कंसाचे उत्तर वजा चार आहे म्हणून सात अधिक वजा चार म्हणजे तीन आहे आता आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार पाहू आणि यासाठी या एक आपण एक उदाहरण पाहू मला नो अजय हा ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी जातो तेथे त्यांना एक पुस्तक आवडते परंतु ते पुस्तक घेण्यासाठी पैसे नसतात मग विजय सुजय आणि प्रिया यांनी प्रत्येकी दहा रुपये उसने दिले त्याच्याजवळ तीस रुपये गोळा झाले आणि अजयने ते पुस्तक विकत घेतले आता आपण बघा आपण उसने रुपये किंवा कर्ज ऋणचिन्हाने दाखवतो म्हणजे अजयवर तीस रुपयांचे कर्ज होते किंवा त्याच्याजवळ वजा तीस रुपये होते असंही म्हणता येईल हे ते आपण वजा दहा अधिक वजा दहा अधिक वजा दहा बरोबर वजा तीस हे आपण पाहिले यावरून वजा दहा गुणिले तीन म्हणजेच तीन गुणिले वजा दहा म्हणजेच वजा तीस हे ध्यानात येते दुसऱ्या दिवशी अजयने आईकडून तीस रुपये आणून प्रत्येकाचे पैसे परत केले आणि कर्ज फेडले तर कर्ज काढून टाकणे म्हणजेच पैसे मिळवणे हे समजून वजा कंसात वजा तीस म्हणजेच अधिक तीस हे लक्षात घ्या आपण पूर्ण संख्यांचे गुणाकार आणि भागाकार पाहिले त्यासाठी आपण काही पाडेही तयार केलेले आहेत आता आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार पाहू यासाठी ऋणसंख्या धनसंख्या आणि शून्य या, या समूहाचा वापर करून आपण पूर्णांकाचा गुणाकार कसा करता ते पाहू आता वजा चार, वजा चार अधिक वजा चार अधिक वजा चार ही बेरीज म्हणजेच वजा चार ही संख्या तीन वेळा घेऊन केलेली बेरीज होय आणि ती वजा बारा येते ही बेरीज आपण वजा चार गुणिले तीन म्हणजेच वजा बारा अशी देखील लिहू शकतो त्याचप्रमाणे बर बर वजा पाच गुणिले सहा बरोबर वजा तीस वजा सात गुणिले बर 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 दोन बरोबर बर वजा चौदा आठ गुणिले वजा सात बरोबर वजा छप्पन्न मुलानं आता आपण वजा चारचा पाडा तयार करूया वजा चार गुणिले शून्य बरोबर शून्य वजा चार गुणिले एक बरोबर वजा चार वजा चार गुणिले दोन बरोबर वजा आठ वजा चार गुणिले तीन बरोबर वजा बारा यातील आकृतिबंधाचे निरीक्षण करा येथे वजा चारचा गुणक एका एककाने वाढला की गुणाकार चारने कमी झालेला दिसतो हाच आकृतिबंध ठेवून वजा चार हा पाडा वरच्या बाजूला गुणक कमी करून वाढवला तर तो असा होईल वजा चारचा गुणक एका एककाने कमी झाला की गुणाकार चारने वाढतो हे लक्षात घ्या उदाहरणार्थ वजा चार गुणिले वजा दोन बरोबर आठ वजा चार गुणिले वजा एक बरोबर चार वजा चार गुणिले शून्य बरोबर शून्य येथे आपण वजा पाच आणि वजा सहा यांचा पाडा दिलेला आहे मुलांनो आपण आता हे शिकलो की दोन समान चिन्ह असलेल्या पूर्णांकांचा गुणाकार हा धन पूर्णांक येतो म्हणजेच अधिक गुणिले अधिक बरोबर अधिक वजा गुणिले वजा बरोबर अधिक आणि दोन विरुद्ध चिन्ह असलेल्या पूर्णांकांचा गुणाकार हा ऋण येतो म्हणजेच अधिक गुणिले वजा बरोबर वजा आणि वजा गुणिले अधिक बरोबरही वजा आता आपण काही उदाहरणे पाहू आता या ठिकाणी वजा नऊ गुणिले सहा बरोबर वजा एक गुणिले नऊ गुणिले सहा असे लिहायचे म्हणजेच वजा एक गुणिले चोपन्न म्हणजेच वजा चौपन्न आता मुलानो वजा त्रेसष्ट गुणिले वजा सात बरोबर वजा एक गुणिले त्रेसष्ट गुणिले वजा एक गुणिले सात म्हणजेच वजा एक गुणिले वजा एक गुणिले त्रेसष्ट गुणिले सात म्हणजेच एक गुणिले चारशे एक्केचाळीस म्हणजेच चारशे एक्केचाळीस हे उत्तर येते <adian> आता आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार पाहू एका धनपूर्णांक संख्येला दुसऱ्या धनपूर्णांक संख्येने भागण्याची क्रिया आपणास माहीत आहे असा भागाकार हा धनपूर्णांक किंवा अपूर्णांक असतो हेही आपण शिकलेलो आहोत आता मला हे पहा जसे की सहा भागिले दोन बरोबर सहा छेद दोन म्हणजे तीन तसेच पाच भागिले तीन म्हणजेच पाच छेद तीन म्हणजेच एक अधिक दोन छेद तीन संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे आपण ऋण पूर्णांक संख्या दाखवू शकतो त्याचप्रमाणे त्यातील भागही आपण दाखवू शकतो येथे वजा पाच छेद दोन तसेच वजा तीन छेद दोन तीन छेद दोन पाच छेद दोन या संख्या संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत आता ज्याप्रमाणे वजा एक एक वजा दोन दोन वजा तीन तीन या पूर्णांक संख्यांच्या परस्पर विरुद्ध जोड्या आहेत त्याचप्रमाणे वजा एक छेद दोन एक छेद दोन तीन छेद दोन वजा तीन छेद दोन वजा पाच छेद दोन पाच छेद दोन या अपूर्णांक संख्यांच्या विरुद्ध अशा जोड्या आहेत हे लक्षात घ्या म्हणजेच ज्याप्रमाणे वजा एक अधिक एक बरोबर शून्य वजा दोन अधिक दोन बरोबर शून्य वजा तीन अधिक तीन बरोबर शून्य त्याचप्रमाणे वजा एक छेद दोन अधिक एक छे दोन बरोबर शून्य वजा तीनशे दोन अधिक तीन छे दोन बरोबर शून्य वजा पाच छे दोन अधिक पाच छे दोन बरोबर शून्य म्हणजेच विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरजेची व्यस्त संख्यांची जोडी असेही म्हणतात आता आपण वजा एक गुणिले वजा एक बरोबर अधिक एक हे पाहिले आहे या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना वजा एकने भागले तर आपणास वजा एक बरोबर एक छेद वजा एक हे समीकरण मिळते आता वजा एक गुणिले वजा एक गुणिले एक छेद वजा एक म्हणजेच एक गुणिले एक भागिले वजा एक याचाच अर्थ एक छेद वजा एक हा भागाकार म्हणजेच वजा एक आहे हे लक्षात घ्या म्हणजेच सहा गुणिले वजा एक बरोबर सहा गुणिले एक छेद वजा एक म्हणजेच सहा छेद वजा एक हे समजते आता मुलानो धनपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने कसे भागतात ते पाहू पाच छेद वजा दोन बरोबर पाच गुणिले एक छेद वजा एक गुणिले दोन बरोबर पाच गुणिले एक छेद वजा एक गुणिले एक छेद दोन परंतु एक छेद वजा एक म्हणजेच वजा एक म्हणून पाच गुणिले वजा एक गुणिले एक छेद दोन बरोबर पाच गुणिले वजा एक छेद दोन म्हणजेच वजा पाच छेद दोन आता आपण ऋणपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने कसे भागतात ते पाहू आता मला नो या ठिकाणी वजा तेरा छेद वजा दोन असं दिलेलं आहे म्हणजेच वजा एक गुणिले तेरा छेदस्थानी वजा एक गुणिले दोन असे लिहिता येईल म्हणजेच वजा एक छेद वजा एक गुणिले तेरा गुणिले एक छेद दोन म्हणजेच वजा एक गुणिले वजा एक छेद एक, एक गुणिले तेरा छेद दोन म्हणजेच वजा वजा अधिक एक गुणिले तेरा छेद दोन म्हणजेच तेरा छेद दोन आले याचप्रमाणे वजा सतरा छेद वजा तीन हे सतरा छेद तीन असे येणार आणि वजा अठरा छेद वजा दोन असे असेल तर अठरा छेद दोन येईल म्हणजेच नऊ